चिमूर तालुक्यातील डोंगरगाव येथील सर्व शेतकरी डोंगरगाव तलाव क्षेत्रातील येत असून दरवर्षी रीतसर शेतकऱ्यांना शेतीकरिता पाणी मिळत होते, परंतु यावर्षी जय किसान पाणी वाटप संस्था डोंगरगाव तलाव यांच्या मनमानी कारभारामुळे काही शेतकऱ्यांना पाणी न देता नदीला पाणी वाया जाऊ देत आहेत। नियमानुसार दरवर्षी टेल टीन हाडक्या कणारवर पाणी येत होते, परंतु संस्थेच्या व्यक्तींनी लोकांकडून पैशाची मागणी केली, घरी येऊन त्या व्यक्तींना इंजिनद्वारे तसेच मोटार पंपद्वारे पाणी देत असे आहेत। त्यामुळे टेलवरील शेतकऱ्यांचे घेतलेले धान उत्पादन पीक नष्ट होत आहे। यामुळे जय किसान पाणी वाटप संस्था डोंगरगाव व प्रशासनाचे अधिकारी यांच्यावर कारवाई करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आम्हाला डोंगरगाव तलावाचं पाणी दरवर्षी मिळत होतं, पण यावर्षी सचिवाच्या गैरसोयीमुळे अलगर्जीपणामुळे आम्हाला आधी त्यांनी पाणी इंजिनवाल्यांना कमान एरियाच्या बाहेर दिलं आणि जे कमान एरियामधले कास्तकार आहेत त्यांना अजिबात आजपर्यंत पाणी मिळालं नाही, त्यामुळे आमच्या धानाचे पीक म्हणजे हातून जाण्याच्या याच्यात आहे। त्याच्यामुळे आता काय करावं हे कास्तकाराला काही समजत नाही, तरी शासनाने याची जबाबदारी घ्यावी, जर आमचे पीक गेले याला शासन जबाबदार राहील।